पालखी सोहळा एसटी बस मधून नेण्यात यावा अशी मागणी आळंदीच्या ग्रामस्थांनी केली असून इकडे 9 पालखी सोहळ्यांनी पायीवारीचा प्रस्ताव ठेवला आहे. यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याचं स्वरूप कसं असेल याचा अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार आहे. राज्यातील 9 पालखी सोहळा प्रमुखांनी पायी वारीचा प्रस्ताव ठेवलाय, परंतु देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करायचा नसेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान पायी वारीत कोरोनानं शिरकाव केला आणि त्यानंतर वारकरी आपापल्या घरी पोहोचले तर याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्राला भोगावे लागतील. आदर्श समाज रचना, विश्वशांती, सामाजिक सलोखा अशी संतांची शिकवण आहे. परंतु पायी वारीच्या चुकीच्या अट्टहासामुळे कोरोना फोफावला तर संतांच्या या शिकवणीला तडा जाईल. शिवाय अखंड वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीही होईल आणि हे जर टाळायचं असेल तर एसटीतूनच हा सोहळा पंढरपूरला पाठवावा अशी मागणी आळंदी इथल्या ग्रामस्थांनी आपल्या निवेदनातून केली आहे. तर इकडे वारकरी संप्रदायांच्या भावनांचा सन्मान करून पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. गेल्या वर्षी आलेली पहिली लाट खूपच सौम्य होती, मात्र यंदाची दुसरी लाट खूपच घातक सिद्ध झाली. आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत, शेकडोंच्या संख्येनं प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळा पायी आणायचा हा वारकरी संप्रदायाचा आग्रह असून कोरोनाचे नियम पाळून मर्यादित संख्येत पायी पालखी सोहळ्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी संप्रदायानं केली आहे.